नमस्कार, मी शुभांगी, MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। छगन भुजबळ यांच्या अटकेचा निषेध, बेटावद मध्ये मोर्चा आणि बंद। न्यायालयीन आदेशाने आता बंद घरात मद्यपान तसेच महिला डान्सला परवानगी। नंदुरबारात पाहुण्या वानरांमुळे बच्चे कंपनीचे मनोरंजन, इतरांना त्रासदायक। बाजारपेठेला होळी रंगपंचमीचे वेद, पसरले चैतन्य। अचानक झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। धुळे जिल्हा पाण्याने तहानलेला, लळिंगमध्ये घोटासाठी चालली कसरत। बातम्या आता विस्ताराने। महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व परिवारावर कार्यवाही सुरू आहे। परिवारातील सदस्यांना अटकही करण्यात आली। या कार्यवाहीचा राज्यभर निषेध केला जातो आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा यात अग्रेसर आहे। अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई झाली, त्याचा सर्वत्र निषेध करण्यात येतो आहे। धुळे जिल्ह्यातील बेटावद येथे सुद्धा पडसाद उमटले। काँग्रेस, राष्ट्रवादी व OBC समाजाने बंद पुकारला। यावेळी मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले। भुजबळ यांच्यावर सरकार सडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे आयोजक तसेच सहभागी सर्वांनी सांगितले। राज्यात सत्तांतर झालं, देवेंद्र फडणवीसांचं भाजप सरकार सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रातली तमाम जनता यांचा पिक्चर बघते की यांनी अक्षरशः सत्तेचा गैरवापर सुरू केलेला आहे। आपल्या अखत्यारीत असलेल्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत, ED सारख्या असतील किंवा LCB सारख्या असतील, अनेक संस्थांचा त्यांनी गैरवापर सुरू केलेला आहे। आपली खुन्नस, आपली भडास काढण्यासाठी या संस्थांचा सर्रास वापर देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे। आज राज्यामध्ये बघतोय आपण की कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतमजुरांचे प्रश्न प्रलंबित आहेत, कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक महत्वाचे जीव भावाचे प्रश्न प्रलंबित आहेत। ते सोडवण्याकडे लक्ष न देता विरोधी पक्षाला कसं निस्तनाभूत करायचं याकडे सर्व लक्ष भाजप सरकार देत आहे। एकही सूडबुद्धीचं जे राजकारण सुरू केलेलं आहे ते राजकारण आता तमाम जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आज बेटावद ग्रामस्थांनी कडकडीत बंद ठेवून या भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलेला। MDTV न्यूज ब्युरो, धुळे। वळूयात पुढील बातमीकडे। भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, पण या देशात बाई माणसांच्या कथा तेवढ्याच प्रसिद्ध आहेत। MDTV कडून हा न्यायालय आदेशाचा सन्मान समजावा। भारत भूमीत आतापर्यंत राजा महाराजांचा सत्ता काळ राहिला। 3W अशी त्यांची ओळख दिसली। वुमन, वाईन, वेल्थ मध्ये अनेकांचे राजवाडे बुडाले। यात वुमन म्हणजे महिलांच्या नादाचा प्रमुख इतिहास सांगितला जातो। अलीकडे हा विषय बऱ्यापैकी चर्चेत आला। एका पत्रकाराने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। घरात मद्यपान करणं आणि स्त्रियांना तोकड्या कपड्यात
नाचवणं यासंबंधी न्याय मागण्यात आला. दाखल गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. कुणाची तक्रार नसल्याने पोलीस कारवाईवर देखील ताशेरे ओढण्यात आले. पोलिसांना शिक्षणाची गरज असल्याचे म्हटले. या न्यायालय निर्णयामुळे अनेक बहारख्याली नक्कीच सुखावले असतील. सामाजिक परिस्थिती बघता हा निर्णय भविष्यात काय परिणाम करतो याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. एमडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार. नंदनगरीत मनोरंजनाचा विषय आता बघणार आहोत. काळ्या तोंडाच्या वानरांनी अचानक शहरात शिरकाव केला. मर्कंट लीला सर्वांना प्रभावित करतात. निसर्ग हा सन्मानाचा सोबती आहे. आदर केला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. माणूस नावाचा प्राणी इतरांवर अतिक्रमण करू लागला आहे. इतर प्राणी त्याचा बदला घेणारच. नंदुरबारात अलीकडे सर्वत्र दिसणारी ही वानरे त्याचेच प्रतीक आहे. विविध वसाहतींमध्ये रोजच ती बघायला मिळतात. बच्चे कंपनींचे त्यामुळे चांगले मनोरंजन होते. इतरांना मात्र त्रासही सोसावा लागतो. अन्न तसेच पाण्यासाठी त्यांनी शहरात धाव घेतल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात निसर्गसंपदा जोपासली जाणे आवश्यक असल्याचे यातून समोर आले. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार. मानवी आयुष्यात रंगाचे मोठे महत्त्व आहे. अवघ्या काही दिवसांवर होळी तसेच रंगपंचमीचा सण येऊन ठेपला. बाजारपेठेत त्यामुळे चैतन्य आले. पहा ही बातमी. दिनांक 23 मार्च रोजी होळी हा सण साजरा होतो आहे. या सणाच्या निमित्तानं नंदुरबारच्या बाजारपेठेत चैतन्य पसरले. होळी तसेच रंगपंचमीमुळे बाजारात साखरेचे हार, कंगण, खोबरावाटी व पिचकारीला मागणी होते आहे. साखर पदार्थ व खोबऱ्याला 40 पासून 80 पर्यंतचा भाव आहे. होळीचं सण आता 8 दिवसावर आलेला आहे. साधारण बुधवारी होळी आहे. त्यानुसार आता बाजारात गर्दी पण हळूहळू वाढू लागली आहे. होळीनिमित्ताने होळीला हार, कंगण, खोबऱ्याची वाटी असं चढवलं जातं. त्यानुसार भाव पण थोडे वाढले साखरेच्या हिशोबाने. हार कंगणचे भाव नेमके काय असेल आता? हार कंगणचा भाव साधारण यावर्षी 80 रुपये किलो हार कंगण असेल, 140 रुपये खोबरा असेल आणि 70-80 रुपये किलो खजूर असेल. ग्राहकांचा प्रतिसाद आता कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद म्हणजे आता हळूहळू गर्दी होईल. साधारण सोमवारपासून बाजार सुरू होईल. कारागिरांनी भाव वाढ सांगून दाखवली. हर साल जैसे होली का त्यौहार नजदीक आता है, होली के त्यौहार पर हम हार कंगन बनाते हैं और हार कंगन बनाने को साकर रखती है. साकर के साथ साथ पानी पानी उसकी चाशनी बनाई जाती है. चाशनी के साथ फिर चाशनी बनने के बाद साँचे में डाला जाता है. साँचे में फिर 5 मिनट ठंडा होने के बाद हार तैयार होता है, कंगन तैयार होता है, नारियल तैयार होता है. उसके बाद हर साल जैसे हार कंगन का त्यौहार आता है वैसी होली आती है, वैसी हार कंगन पूरा घर हमारा इन्वॉल्व होने के बाद पूरा घर और इधर उधर से जो मजदूर आते हैं उनके साथ इन्वॉल्व होकर हम हार कंगन तैयार करते हैं. पिछले साल के हिसाब से इस साल हार कंगन के भाव क्या है, बड़े या कुछ कम हुए? जैसे कि अभी पिछले साल हार कंगन के भाव कम थे शक्कर की कम होने की वजह से. ये साल शक्कर 6-7 रुपये तेजी पर, वैसी हार कंगन भी 6-7 रुपये तेजी पर है. एमडीटीवी न्यूज ब्युरो नंदुरबार. डामडौल असाच उल्लेख सध्याच्या शासनाचा केला जातोय. पेट्रोल तसेच डिझेलच्या भावात सतत चढउतार दिसते. ग्राहकांसह विक्रेतेही नाराज आहेत. अचानक तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली. नव्या दरानुसार पेट्रोल लिटर मागे 3.07 रुपये आणि डिझेल 1.90 रुपयांनी महागले. या दरवाढीबाबत सामान्य वाहन चालकाची नाराजी दिसली.
15 दिवसापूर्वीच पेट्रोलचे भाव पेट्रोलचे दर हे 3 रुपयाने उतरले होते आणि आता पुन्हा आज 15 दिवसानंतर पेट्रोलचे दर 3 रुपयाने वाढले. काय वाटतं बरं? म्हणजे वाढवायची आवश्यकता नव्हती, वाढवायला नको आहे. कारण की पहिलेच लोक संकटात आहे आणि हे वाढल्यामुळे आणखी जास्त संकटात येतील. आता केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये काय नीती येते केंद्र सरकारलाच माहिती आहे. हे त्यांनी पहिले कमी केलं म्हणून लोकांना बरं वाटलं. आता वाढवलं म्हणजे साहजिक आहे ते लोकांना दुःख होणार आहे त्याचं. पण वाढवायला नका अशी आमची इच्छा आहे. नाईलाज असल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात आले. पेट्रोल डिझेलचे रेट हा आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचे बाजारवरच असते अवलंबून असतात आणि फ्री ट्रेड झाला आहे. म्हणजे कमी किंवा कमी होतात डॉलर आणि क्रूडचे रेट कमी होतात त्या हिशोबाने पेट्रोल डिझेलचे रेट कमी होतात. आणि त्याच परिस्थिती जर उलट झाली आणि डॉलर वाढल्या आणि क्रूडचे रेट वाढले तर त्या हिशोबाने पेट्रोल डिझेलचे रेट वाढणारच आहे. पण 3 रुपये वाढ हा जास्त वाटते म्हणजे ग्राहकांना आणि पेट्रोल डीलरलाही. कारण की एकदम 3 रुपये वाढ करणं म्हणजे हा जवळपास सर्वांच्यावर जास्त बोजावला वाटतो. 1-2 रुपयेपर्यंत ठीक आहे. 2 रुपयेपर्यंत वाढ झाली की 1 रुपयापर्यंत वाढ झाली तर ग्राहक पण संतोष राहतो. कमी झाले तरी तेवढं आश्वासन भेटतं आणि वाढ झाली तरी ते सहन करू शकतो. 3 रुपये हा जास्त होतो. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. पाण्यासाठी दाही दिशा अशी वेळ धुळेकर नागरिकांवर केव्हाच येऊन गेली. आता तर नुसती भटकंती सुरू आहे. शहरात नजीक लळिंग गावात पाण्यासाठी ग्रामस्थांची आतापासून वणवण दिसते. गावाला पाण्याचे निश्चित स्रोत नाही. जे आहेत त्यातून पाणी निघत नाही. सर्वांनाच या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. दुष्काळाची झळ धुळे जिल्ह्यालाही सहन करावी लागते आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेली गावे आत्तापासून तहानलेली दिसतात. ही लळिंग गावाची दृश्य आपण बघत आहोत. थेंबभर पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागते. विहिरीत पाणी नाही, जलसाठे आटले, अशा स्थितीत सर्वांच्या कपाळावर चिंतेचे आठ्या दिसत आहेत. पाणी नाही आहे. पाणी भरत भरत आमची नाकी येत. आम्हाला 12 मास पाणी चोलून काढावं लागतं. ते टँकर येत्या त्यांचे टँकर ओतून घ्यायचे. आम्हाला नंबर लागत नाही. सुनावाटी कुठे जाताल तिथं तक्रारी करायला पाणीच भेटत नाही. नळ येत्या तर नळांनाही पाणी येत नाही. पुरं पाठत तू तिकडंच पाणी भरते. आमच्याकडे नळही येत नाही आणि काहीच नाही. म्हणजे असं ऊन ताण बघून लेकर बाळा रडावतो. आम्हाला पाणी भरावं लागतं. चक्कर येतो. मग कस का करायचं पाण्याचं? दरवर्षी आम्हाला पाण्याची कटकट आहे. दरवर्षी MDTV न्यूज ब्युरो धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. छगन भुजबळ यांच्या अटकेचा निषेध. बेटावदमध्ये मोर्चा अनबंद. न्यायालयीन आदेशाने आता बंद घरात मद्यपान तसेच महिला डान्सला परवानगी. नंदुरबारात पाहुण्या वानरांमुळे बच्चे कंपनीचे मनोरंजन, इतरांना त्रासदायक. बाजारपेठेला होळी रंगपंचमीचे वेद, पसरले चैतन्य.
अचानक झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी. धुळे जिल्हा पाण्याने तहानलेला, लळिंगमध्ये गोठासाठी चालली कसरत. बातमीपत्रात इथेच थांबते, पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.